नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया छोट्या पण उपयुक्त अशा किचन टिप्स। एक, पालक खरेदी करताना त्याचा रंग लक्षात ठेवा। खूप हिरवा असलेला पालक खरेदी करू नका, कारण त्यात डुप्लिकेट रंग वापरलेला असतो। पालकाचा रंग गडद हिरवा नसून हलका हिरवा असतो। 2, दही भाजीत मिसळताना गॅस पूर्णपणे कमी ठेवा। रस्सा उकळत नाही हे पहा। आता हळूहळू ग्रेव्हीमध्ये दही घाला, नंतर सतत ढवळत राहा। दही आणि ग्रेव्ही एकत्र करून एक उकळी आल्यावरच गॅसची उष्णता वाढवा। 3, चांदी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वॉशिंग पावडर वापरू शकता। यासाठी गरम पाण्यात वॉशिंग पावडर मिक्स करा, नंतर त्यात चांदी घाला आणि थोडा वेळ भिजवा। नंतर चांदीचे भांडी किंवा दागिने स्वच्छ पाण्याने धुवा, यामुळे काळेपणा दूर होईल। 4, स्त्रियांना अनेक वेळा भेंडी बनवताना येणारी समस्या म्हणजे भेंडी मऊ होते, आणि म्हणून जर तुम्हाला भेंडी कुरकुरीत बनवायची असे वाटत असेल तर तुम्ही भेंडी भाजताना त्यामध्ये थोडे मीठ घाला, त्यामुळे तुमची भेंडी मऊ पडणार नाही तर कुरकुरीत होईल। 5, कारले हे कडू असते हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु जर आपल्याला कारल्याचा कडवटपणा कमी करायचा असल्यास कारले चिरून त्याला कमीत कमी एक तासासाठी तरी मीठ घालून घ्या आणि ते एक तास तसेच ठेवा, आणि मग त्याला पाणी सुटेल ते पाणी पिळून काढा। पाणी पिळून काढल्यानंतर त्यामधील कडवटपणा कमी होईल आणि मग ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। 6, आपण अंड्याची भुर्जी बनवतो त्यावेळी ती सुट्टी बनवण्यासाठी आपल्याला खूप हलवावी लागते, आणि जर तुम्हाला ते लगेच सुट्टे बनवायचे असेल तर त्यामध्ये एक चमचा दूध घाला आणि मग ते मिश्रण हलवा, ते लगेचच सुट्टे होईल। 7, काही वेळा स्त्रिया पुरणाच्या पोळ्या बनवताना त्या मोडतात किंवा पोळपाटाला चिकटतात, त्यावेळी तुम्ही पुरण आणि कानी एकसारखी बनवून घेतली तर पोळ्या चांगल्या लाटता येतात किंवा त्या चिकटत नाहीत। 8, केव्हाही भात हा कुकरमध्येच करावा, कारण भांड्यामध्ये भात शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्याला सतत बघावे लागते, परंतु कुकरमध्ये केलेला भात हा लवकर शिजतो आणि आपला वेळदेखील वाचतो आणि इंधनदेखील वाचते। 9, वांग्याचे भरीत करताना काही स्त्रिया ते वांगे तसेच भाजतात, परंतु जर वांगे भाजताना त्याला जागोजागी होल पाडले आणि त्याला तेल लावले आणि भाजले की तर ते चांगले आत देखील भाजण्यास मदत होते, तसेच लवकर भाजते। आणि हे भाजलेले वांगे एका भांड्यामध्ये लगेचच प्लेट झाकून ठेवा, त्यामुळे त्याची साल देखील अलगद निघण्यास मदत होते। 10, कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये, त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात। 11, टोमॅटो ठेवताना त्याचा देठ म्हणजे ढाळीचा भाग खालच्या बाजूला आणि टोमॅटोचा लाल भाग वरच्या बाजूला असला पाहिजे। 12, कांदा 2 भाग कापून त्यास थंड पाण्यात किंवा फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यात अश्रू येत नाहीत। 13, प्लास्टिक भांड्यावरील किंवा कबशीवरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्यात घालून ठेवावे, त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावे। 14, वर्षाच्या साठवणीचे तिखट लाल भडक रंगाचे व टिकाऊ होण्यासाठी मिरच्या थोड्या गरम तेलात परतून नंतर कडक उन्हात वाळवत ठेवाव्यात व नंतर दळाव्यात। तिखट ठेवताना त्यात मध्ये मध्ये थोडे मीठ भुरकावे। 15, लिंबाचा रस काढायचा असल्यास प्रथम ते जमिनीवर हलक्या हाताने दाबून फिरवावे, नंतर रस काढावा, रस भरपूर निघतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा, त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।